अरे हम श्रीराम अंबज्ञ, मी सायली विरा निमसे, उपासना केंद्र आसनगाव। तर मी माझा एक अनुभव सांगणार आहे की बापूंकडे मी आम्ही 2002 पासून जायला लागलो उपासना केंद्र। त्यावेळेला घरोघरी उपासना होत होती, एक उपासना आमच्या घरी सुद्धा झाली। आणि त्यानंतर केंद्रानं 2002 पासून केंद्र सुरू झालं आणि आम्ही सगळे केंद्रात जाऊ लागलो। तर मी माझ्या अनेक अनुभव आम्हाला आले, अगदी बसता उठता बापूंचे अनुभव येतच असतात। पण त्यातला एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे की तो मला अतिशय हृदयस्पर्शी असा वाटतो की बापूंनी माझा तो किती हट्ट पुरवला त्यावेळेला। की 2005 ला 26 जुलै 2005 ला जे महापूर आलं, अर्बन फ्लोडिंग जे झालं, त्यावेळेला मला, मी शिक्षिका आहे भिवंडीला, मला ट्रेनिंग होतं कृती संशोधनाचं आणि त्या ट्रेनिंग चालू होतं आणि इकडे भरपूर पाऊस पण पडायचा, भीती पण वाटायची आम्हाला की आता काय होणार आहे ते काय नाही। पण आमचे जे युवा होते त्यांनी आम्हाला काही सोडलंच नाही, ट्रेनिंग सगळेजणांचं लक्ष घड्याळाकडे लागलं होतं, काही त्यांनी सोडलंच नाही। शेवटी 4:30 वाजता त्यांना आम्ही विनंती केली की आता आम्हाला जाऊ द्या म्हणून, की बाहेर काय चाललंय ते आम्हाला कळत नाही आहे। आणि मग त्यावेळेला तेव्हा आम्हाला त्यांनी सोडलं, बाहेर पडलो पटापट जायला। भिवंडीचं धामणकर नाका आहे, तिकडे ते आमचं ट्रेनिंग सुरू होतं तिथल्या समधिया हायस्कूलमध्ये। तर तिथून बाहेर निघालं तर पाणी एवढं बाहेरनं मला चालता चालता, एक तर मला पाण्यातनं असं पुरामधनं जाताना थोडी घेरी आल्यासारखं होतं आणि मी चालू लागले। चालताना मग बापूंचं स्मरण माझ्याबरोबर, त्यावेळेला कोण होतं की मला बापूंचं स्मरण की बापू आता मला घेऊन की मी ह्याच्यात नाही पाण्यातनं मी कसं जाऊ। आणि त्यावेळेला ना पुढे जरा आले तर तिथं थोडं पाणी कमी होतं आणि नेमकं मला तिथे रिक्षा मिळाली, तर रिक्षा बसू का नको ह्या बाजूला। तिकडे पुढे आल्यानंतर कल्याणकडे जाणारा एक रस्ता आहे, ते साईबाबांचं मंदिर आहे, तिथून मी कल्याणला जाऊन मी ट्रेननी इकडे आसनगावला येऊ शकत होते। पण मग ते साईबाबांच्या मंदिरापर्यंत पूर्ण पाणी भरलेलं, जाऊ शकत नाही रिक्षा वगैरे। मग मी सरळ एसटी स्टँडकडे गेली, वंजरपट्टीच्या तिकडे नाका आहे तिकडे भिवंडीला, एसटी स्टँडच्या इथे गेले। तर तिथे बघितलं तर माझी बहीण सुद्धा भिवंडीत राहते, पण ती त्या पुतळ्याकडे तिकडे नजराणा टाकीच्या तिकडे ती राहते, पण ते सुद्धा भरलेलं की मी तिकडे सुद्धा जाऊ शकत नाही। पण म्हटलं आता काय करावं, मी एसटी स्टँड ते वंजरपट्टी नाकाच्या 2-3 फेऱ्या मारल्या, सतत बापूंचं स्मरण की बापू मला घेऊन चल घरी। 2-3 फेऱ्याला सारखं बापूंचं स्मरण, परत येऊन एसटी स्टँडवर उभी राहिली। आणि भिवंडीमध्ये खूप कर्मचारी इकडनं आसनगाव शापूरवरनं जातात, ते पण एक एक जण येऊन तिथे उभे राहिले। म्हटलं तर काय करायचं, सगळेजण विचारातच पडले। कमी म्हणायचे की आपण हायवेला जाऊ, पण हायवेला जाणार कसं काय, सगळीकडे पाणी भरलेलं। आणि समोरनं मी म्हणाय सतत माझ्या मुखामधनं हात बापूंकडे हट्ट की बापू मला घरी घेऊन चल। आणि समोरनं एसटी स्टँडच्या समोरनं एक रस्ता आहे, तो मी आयुष्यात, मी भिवंडीचीच आहे माझं माहेर, पण मी आयुष्यात त्या रस्त्याने गेलो। तिकडनं ना एक जीप गाडी आली, ती पडग्याला त्या काळ्या पिळ्या जीप असतात ना, त्या आल्या तिथून। आणि त्यातनं एक शीख माणूस उतरला आणि ती गाडी बघितल्यावर आम्ही तिथे धावलो। तो शीख माणूस उतरला आणि म्हणतो की तुम्ही ह्याच गाडीतनं जा, इथून हा रस्ताच तुम्हाला घरी जायला आहे। आणि खरोखर आम्ही सगळेजण त्यावेळेला 14-15 जण तिथे चेपलो अक्षरशः। आणि ती गाडी आम्हाला नेऊन त्यांनी आसनगावला इकडे फॉरेस्टचं ऑफिस आहे तिथे सोडले। त्यावेळेला त्यांनी आमच्याकडनं 40-40 रुपये घेतले। आणि त्या रस्त्यात ना मी पुढे गेलो ना, आमच्या मागेच पाणी। आणि तिथे मी 7 वाजता इथे आले मी घरी। आणि मला नंतर घरी आल्यानंतर त्यावेळेला मला त्या परिस्थितीच गांभीर्य नव्हतं। घरी आले तर हे दुकान त्यांना काय माहितीच नाही की इकडे सगळीकडे काय चाललंय, पूर आलाय की काय, कारण इकडे आमच्याकडे काय पाणी आलं नव्हतं। तिथे उतरले, त्यांना पैसे दिले, मी घरी आले, यांना माहितीच नाही कशी आली, कारण मी सतत बापूंचं स्मरण करत होते की बापू मला घरी घेऊन चल। आणि खरोखर त्या बापूंनी माझं स्मरण किंवा माझा हट्ट तो पुरवला, मला घरी आणलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।